नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। एकीकडे एनसीबीने ताब्यात घेतलेल्या आर्यन खानचे अंमली पदार्थ प्रकरण गाजत असताना आता आणखी गांजा तस्करीचे प्रकरण समोर येत आहेत। चक्क रिक्षाच्या सीट खाली कप्पे बनवून ठाणे ते नाशिक तब्बल 35 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात आले आहे। या 3 आरोपींना मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। नाशिकमधून गांजा तस्कर ठाण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांना मिळाली। त्यानुसार पथकाने मुंबई नाशिक महामार्गावर खारेगावहून मुंब्र्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सापळा रचला। त्या ठिकाणी नाशिकहून येणारी संशयित रिक्षा अडवली असता त्यात बसलेल्या 3 व्यक्तींना खाली उतरवले। या रिक्षाची झडती घेतली असता आतील सीट डिक्की व पत्र्याच्या खाली गोण्यांमध्ये दडवून ठेवलेला 35 किलो गांजा पोलिसांना आढळला आहे। या प्रकरणी रिक्षा चालक कलीम शेख आणि त्याचे इतर 2 साथीदार मोहसिन शेख आणि लाईक सिद्दीकी या गांजा तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे। ठाण्यात नेमका कोणाला हा गांजा विकण्यात येणार होता याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। महाविकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।